लॉकडाऊन मध्ये घ्या आपलं हक्काचं घर, फक्त 16 लाखात 2 BHK रो बंगला आणि 25 लाखात 3 BHK बंगला. साइट वाशी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. बुकिंग साठी आजच संपर्क करा आदित्य चव्हाण यांचे, SS बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 90 28 06 42 42. महाराष्ट्रातला साधारणतः देवेंद्रजीने जाणं दिलेला, मी जाणं दिलेला, आशिष शेलाने जाणं दिलेला, विनोद तरुणे दिलेला, हे कॉमन असतं. पण महाराष्ट्राची जी आमची कार्यकारिणी असते ती 90 जणांची असते. पदाधिकारीसुद्धा आमचे 21 असतात. त्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा हा एक फील असतो की बा आमचं दिल्लीला जाणं होत नाही, आमचं या सगळ्या मोठ्या लोकांच्या भेटीगाठी होत नाहीत. त्यामुळे हा एक नवीन प्रयोग मी केला. सुदैवाने त्याला कारण मिळालं की महाराष्ट्रातले 4 नवीन मंत्री झाले. तर महाराष्ट्रातले 4 नवीन झालेले, आधीचे 3 7 आणि भूपेंद्रजींसारखे आमच्याशी जोडलेले 8 आणि संघटनात्मकदृष्ट्या जगतजी, संतोषजी, सतीजी अशांना भेटण्यासाठी आम्ही 1-3 दिवस प्रवास केला आणि तो 100% सक्सेस झाला. अगदी जगतजी तर राज्यसभेमध्ये इन्शुरन्स बिलवर बसले होते. आम्ही आलोत कळल्यानंतर ते बाहेर आले आणि तो 40 मिनटं आमच्याशी गप्पा मारल्या. आणि त्यामुळे त्यातला हेतू नवीन मंत्र्यांचं अभिनंदन, त्यांना शुभेच्छा, त्यांचं डिपार्टमेंट समजून घेणं, ह्याचा महाराष्ट्राला कसा उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ भागवत कराडेंच्या बोलण्यातून जाणवलं की कुठल्याही नॅशनल बँकेची एखाद्या गावात ब्रांच सुरू करण्याचं डिपार्टमेंट किंवा अधिकार त्यांच्याकडे. म्हटलं फारच मोठी गोष्ट. आता गावोगाव जिथे अशा प्रकारे स्टेट बँकेची, बँक ऑफ महाराष्ट्राची ब्रांच व्हायची असेल तर भागवत कराडेंचा फॉलोअप घेता येईल. कपिल पाटलांची भेट झाली. ते म्हणाले की 2,56,000 - 2,20,000 गावांना 2,86,000 कोटी रुपये वाटण्याचं, केंद्र सरकारचा पैसा वाटण्याचं पंचायत राज डिपार्टमेंट वाढलं आहे. म्हणजे इज अ व्हेरी बिग थिंग. आम्हाला महाराष्ट्रामध्ये वर्णन करायचं आहे की हा केंद्राचा पैसा गावाला जो येतो त्याचं व्याजसुद्धा स्टेट गव्हर्नमेंट काढून घेतं. चला लगेच म्हणून निवेदन तयार करा. आणि यांना म्हणा की पैसा केंद्राचा आला गावच्या विकासाला. त्या बिचाऱ्याने FD केली, त्या FD व्याज घेतलं आपल्या जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यातून औषधं खरेदी करून भ्रष्टाचार केला. त्या भ्रष्टाचाराचा विषय चालला आहे. त्यामुळे अशी त्या नवीन मंत्र्यांची खाती समजून घेणं, याचा आपल्याला कसा उपयोग होईल. म्हणजे भूपेंद्र यादवांबरोबरची चर्चा तर आमची इतकी अप्रतिम झाली. कामगार कायदा विषय झाला, ESIC हॉस्पिटल्स असा विषय झाला. त्यांच्याकडे पर्यावरण असल्यामुळे मुंबईतल्या वेगवेगळ्या पर्यावरणाशी संबंधित प्रश्नावर आमची चर्चा झाली. त्यामुळे प्रदेशाचं नेतृत्व एक एक स्टेप पुढे न्यायचं असतं. मी त्या सगळ्या प्रदेश नेतृत्वाला एक स्टेप पुढे न्यायचा प्रयत्न केला, त्यांचा कॉन्फिडन्स वाढवला की आम्ही दिल्लीत गेलो, आम्ही मंत्र्यांना भेटलो आणि म्हणजे अतिशय उत्तम स्वागत सगळ्यांचं झाल्यामुळे आम्ही राज्याचे नेते आहोत हा भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.